आजच्या निमित्तानं व्यक्त करावं. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक 2020 अंतिम सामन्याच्या बक्षीस समारंभाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय देवेंद्रजी फडणीस साहेब, आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेब, आमदार कुमारजी ऐलानी, माजी आमदार योगेश पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनीनो, माझ्यासाठी आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे. या स्पर्धांचं निमित्त असलं तरी माझ्या वाढदिवसासाठी देवेंद्र फडणीस साहेबांसारखे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित राहून मला प्रत्यक्षरित्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खऱ्या अर्थाने मला आज खूप आनंद झालेला आहे. मी कधी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम झाले पण भाऊना कधी आग्रह केला नाही की तुम्ही या, पण यावेळेला सगळ्यांचाच आग्रह होता की आपण यावं. आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच वतीने आपल्याला शतशः धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने वाढदिवसाचा केक कापला, या केकची प्रतिकृती या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आपण विकासासाठी जो ज्या ज्या कारणासाठी निधी दिलेला आहे त्या सगळ्या कामांची प्रतिकृती वाढदिवसाच्या केकमध्ये आमच्या सहकाऱ्यांनी बनवली. मलाही हे माहिती नव्हतं, माझ्यासाठीही सरप्राईज होतं. हे खरं तर भाऊ बरं झालं, कारण आता हे नवीन सरकार आल्यापासून मेट्रोचे सुद्धा बॅनर लागायला लागले. भिवंडी कल्याणसाठी आपण जी मेट्रो दिली त्या मेट्रोचे पण बॅनर लागले. खरं तर या मेट्रोचं भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झालं. त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब होते. माझ्या आग्रहाखातर त्यांनी कल्याण आणि भिवंडीची मेट्रो मंजूर केली, त्याची वर्क ऑर्डरही त्याच सरकारच्या काळात दिली, त्याचं कामही त्याच सरकारच्या काळात सुरू झालं आणि आता बॅनरबाजी सुरू झाली. मी त्या दिवशी मला लोकमतवाल्याने विचारलं, मी त्याला अतिशय नम्रतेने सांगितलं की या भिवंडी कल्याण मेट्रोचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते एकमेव व्यक्ती राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणीस साहेब यांचं आहे. बाकी त्याचं श्रेय कोणी घेऊ नये, श्रेयाचं राजकारण करू नये. खरं तर भिवंडी शहरातल्या सगळ्या लोकांना अभिमान वाटला पाहिजे. जेव्हा ही मेट्रो मंजूर झाली त्यावेळेला भिवंडी शहरामध्ये काँग्रेसचा महापौर होता. मुख्यमंत्री म्हणून साहेबांनी जराही विचार केला नाही, ही काँग्रेसची सत्ता ज्या शहरामध्ये आहे त्या शहरामध्ये मेट्रो कशी द्यायची, किंवा विकासासाठी जो 1350 कोटीचा निधी MMRDA आणि विविध योजनांच्या माध्यमातून आपण दिला तो कसा द्यायचा असा जराही विचार आपल्या मनात कधी आला नाही. आपण मंजूर केलेली कामं, 22 रस्त्यांची कामं सुरू झाली, पूर्णही झाली, परंतु आता राहिलेल्या कामाला पुन्हा स्थगिती दिलेली आहे. आम्हाला फक्त आपल्याकडनंच अपेक्षा आहे, परवा तुम्ही हाऊसमध्ये सांगितलं ही स्थगिती कधी उठवणार आहात, हे स्थगिती उठवण्याचं काम ही फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता हा विश्वाससुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला आहे. आणि विधानभवनामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं शब्द घेतलेला आहे की लवकरच आम्ही ती उठवू, अशा प्रकारचा शब्दही तुम्हाला दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की पुन्हा त्याचं श्रेय त्या विकासाचं हे पूर्ण आपल्यालाच मिळणार आहे. निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये जो विकास आपण केला हा विकास एक अधिकारी जे संतोष शेट्टी, सुमित पाटील, मी अधिकाऱ्यांचं नाव सांगत नाही, त्यांच्याकडे गेले होते, त्यांनी असं सांगितलं की साहेबांनी जी कामं मंजूर केलेत मागची त्याला स्थगिती देण्याच्याऐवजी ती कामं जर पूर्ण करण्याचा झपाटा लावला असता तर 3 महिन्यात उद्घाटन करण्याची परिस्थिती आली असती, आणि उद्घाटन करून करून ही लोकं थकले असते तरी कामं संपली नसती. हे अतिशय जबाबदार एका
मोठ्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे, मी आता ते आय पी एस आहेत की आय ई एस आहे काही सांगत नाही, परंतु एक चांगल्या माणसाने अशा प्रकारचं वक्तव्य केलं याचा अर्थ कुठेतरी काहीतरी चुकतं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपल्या माध्यमातून या ठाणे जिल्ह्याचा, माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी आपलं आम्हाला असंच भरीव योगदान मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. या ठिकाणी या स्पर्धांमध्ये भाऊ फक्त हे ठाणे जिल्ह्याच्याच नाही, रायगड जिल्ह्याचेही संघ याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. एक तर स्पर्धा अशी झाली की ठाणे विरुद्ध रायगड, त्याच्यामध्ये ठाण्याचा संघ जिंकला, परंतु दोन जिल्ह्यांच्या संघांमध्ये सामना घडवणं हे मला वाटतं ही पहिल्यांदाच ही घटना घडली असेल. आणि ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी स्पर्धा कदाचित ही असेल. 26 बाईक या ठिकाणी बक्षीस आहेत, आत्तापर्यंत कोणी 26 बाईक बक्षीस दिलेल्या नसतील. जेव्हापासून आम्ही स्पर्धा भरवतो मारुती कार, नॅनो कार, सँट्रो अशा वेगवेगळ्या कार आम्ही बक्षीस दिलेल्या आहेत. मागच्या वेळेला 11 बाईक होत्या, यावेळेला 26 बाईक आहेत. म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी ही स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने आमच्या ग्रामीण भागातला खेळाडू हा टेनिसवर खेळणार आहे, आणि टेनिसवर खेळता खेळता सीझनमध्ये खेळावं अशा प्रकारची मानसिकता ह्यांची अजून तयार होत नाही. म्हणून टेनिसच्या स्पर्धेमध्ये यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून हा उपक्रम आम्ही राबवत असतो. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये या टेनिसच्या स्पर्धांतून प्रेरणा घेऊन एक खेळाडू सीझनमध्ये खेळून 2020 वन डे किंवा कसोटीमध्ये भारताच्या संघामधून खेळतील अशा प्रकारच्या तयारीचे खेळाडू आहेत, त्यांना मी शुभेच्छा देतो. परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेब यांना धन्यवाद देतो, आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आमचे दोन सहकारी निलेश पाटील आणि डाकी यांनी देवेश पाटील यांच्या, प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील आणि सिद्धेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फार मेहनत घेतलेली आहे आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे, त्यांचं मी कौतुक करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय पाटील साहेब. आणि मी आता मात्र विनंती करते, ज्यांचं भाषण ऐकायला आपण सगळेजण तत्पर असतो, टेलिव्हिजनवर भाषण असलं की सगळी कामं टाकून टेलिव्हिजन स्क्रीनच्या समोर येऊन आपण सगळेजण बसतो, कारण नक्कीच मार्मिक काहीतरी ऐकायला मिळेल, मार्मिक